फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. आज आपण मुखवास बनवला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान असा जसा बाजारात मिळतो तर तसाच आपला सेम टू सेम आपला हा मुखवास तयार झालेला आहे. तर जेवणानंतर अन्नपचन होण्यासाठी तुम्ही हा मुखवास खाऊ शकता किंवा डायजेस्ट होण्यासाठी तुम्ही खाऊ शकता. नंतर त्याच्यानंतरही तुम्ही घरात जर बाळाती नसेल तर बाळातनीलाही हा मुखवास देऊ शकता. आणि घरच्या साहित्यात, कमीत कमी साहित्यात आपला हा मुखवास तयार झालेला आहे फ्रेंड्स. असा मस्त टेस्टी आणि रेडीमेड बाजारात मिळतो असा हा आपला मुखवास तयार झालेला आहे. लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे हा मुखवास खाऊ शकतात. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून बडीशेप घेतलेली मी, तर ती अगोदर निवडून साफ करून घ्यायची आहे. आणि वाटी कोणत्याही वाटीचे तुमच्याकडे जे भांडं असेल त्याच्या मापाने तुम्ही ते घेऊ शकता. ते एक वाटी फुल मी बडीशेप घेतलेली आहे. अर्धी वाटी ओवा घ्यायचा आहे आपल्याला. ते पण अगोदर निवडून घ्यायचे. त्याच्यात खडे माती वगैरे असेल तर ते बघून निवडून साफ करून घ्यायचे. काळी कचरा असतो तो पण काढून घ्यायचा आहे त्याच्यातला. आणि पुन्हा अर्धी वाटी आपल्याला त्याच्यात सफेद तीळ घ्यायचे. ते पांढरे तीळ येतं बाजारात ते घ्यायचे, स्वच्छ असे निवडलेले वगैरे ते घ्यायचे. तर असे आपले हे तीन साहित्य घ्यायचे. आता हे सगळे आपल्याला खालीवर करून एकत्र असे मिक्स करून घ्यायचे. हाताने खालीवर करून व्यवस्थित असे मिक्स होतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता आपलं हे सगळं साहित्य असं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. मग त्याच्यात आपल्याला वरून पाव चमचा हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं आपल्याला कमीत कमी एक मोठा पोह्यांचा चमचा असं आपल्याला काळं मीठ टाकायचं किंवा जे सेंदेव मीठ म्हणतात तर ते टाकायचे आपल्याला. तर त्याच्यात बऱ्याच वेळेस खडे असतात ते हाताने कुस करून घ्यायचे असे. आणि ते मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि चाट मसाला जर असेल तुमच्याकडे घरामध्ये तर थोडासा आपल्याला चाट मसाला पण पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यात. आणि नंतर पुन्हा आपल्याला हे खालीवर करून मिक्स करायचं आहे चांगलं. आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला कमीत कमी चार लिंबांचा रस, तेवढ्या साहित्याला चार लिंबांचा रस काढून त्याच्यातल्या बिया वेगळ्या करायच्या आहे. आणि तो रस त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि पूर्ण बडीशेप तीळ ओवा जे आपण मिक्स केलेलं आहे तर त्याला अशा पद्धतीने हाताने चोळून हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं मस्त हे आपलं सगळं साहित्य एकत्र झालेलं आहे. आणि चांगलं असं चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित. म्हणजे आता हे बघू शकता पूर्ण मिक्स आणि चोळून झालेलं आहे सगळं, याला लागलेलं आहे. मग एक मोठं ताट घ्यायचं आहे ज्याच्यात आपल्याला हा मुखवास पसरवता येईल, असा छान मोकळा पसरवता येईल अशा पद्धतीनं ते ताटात पसरून घ्यायचं आहे. हलक्या हाताने असा पसरून घ्यायचं आहे. आणि उन्हात कडकडीत उन्हात आपल्याला किंवा पंख्याखाली पण हे तुम्ही वाळायला ठेवू शकतात. तर दोन तास तरी हे आपल्याला वाळू द्यायचं आहे. पंख्याखाली जर ठेवलं तर तुम्ही दोन ते तीन तास ठेवू शकता. आणि उन्हात जर ठेवलं तर एखाद्या तासात, आता कडकडीत उन्हा असल्यामुळे एखाद्या तासात आपलं हे वाळून जातात. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण खळखळीत वाळलेलं आहे. मग आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची. आणि कढईमध्ये हे आपण जेवढं साहित्य हे मसाला लावून मिक्स केलेलं आहे तर ते आपल्याला मंद आचीवर भाजून घ्यायचं आहे. तर गॅस गरम मिडियमच ठेवायचा आहे. आणि मंद आचेवर आपल्याला त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत असं भाजायचं आहे. तर मध्ये चमचा सोडायचा नाही, कारण जर तुम्ही सोडलं तर मग कालच्या खाली आपलं ते भाजले जाईल आणि वर तसंच कच्चर होऊन जाईल. मग त्याचा पुन्हा करपटवा असेल. तर मग कंटिन्यू आपल्याला चमच्याने हे हलवतच राहायचं आहे अशा पद्धतीने. खालीवर करून अशा पद्धतीने पूर्ण हलवून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही पूर्ण त्याचा कलर असा चेंज झालेला आहे. म्हणजे आता हा मुखवास आपला रेडी झालेला आहे, भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान असा खरपूस असा भाजून झालेला आहे. कारण ही प्रोसिजर कमी गॅसवरच करायची, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चरायझर निघून जाईल. आता हा आपला मुखवास रेडी झालेला आहे. फ्रेंड्स, जर माझा रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसा मस्त हा मुखवास तुम्ही एखाद्या बर्नीमध्ये स्टोअर करू शकता आणि महिनाभरही 2 महिने तुम्ही आरामात खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा.